त्यानंतर वळूयात पुढच्या बातम्यांकडे. बातमी आहे नवीन वर्षामध्ये मुंबई आणि लगतच्या उपनगरांना मिळणाऱ्या मोठ्या गिफ्टची. जानेवारीपासून भारताची पहिली वॉटर टॅक्सी सेवा मुंबई ते नवी मुंबई दरम्यान सुरू होणार आहे आणि या वॉटर टॅक्सीची पहिली सफर तुम्ही एबीपी माझावर करू शकणार आहात. आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीवर पोहोचलेले आहेत. ही वॉटर टॅक्सी कशी दिसते, तिची आसन व्यवस्था कशी आहे, याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला आहे. दरम्यान ही वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबईमधल्या बेलापूर दरम्यानचं अंतर अर्ध्या तासामध्ये गाठता येणार आहे. जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन होणार आहे. या वॉटर टॅक्सीचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. मुंबई ते नवी मुंबईच्या दरम्यान सुरू होणाऱ्या या वॉटर टॅक्सीमध्ये सध्या मी आहे आणि जिथे सध्या मी आहे इथे बसण्याची व्यवस्था आहे. या वॉटर टॅक्सीची क्षमता आहे तब्बल 50 लोकांची, म्हणजे एकावेळी मुंबईपासून नवी मुंबईपर्यंत 50 लोक वाहून ही वॉटर टॅक्सी नेऊ शकते, ती देखील हाय स्पीडने. या वॉटर टॅक्सीमध्ये सुरक्षेचे देखील सगळे व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे जे प्रवासी आतमध्ये असतील त्या प्रवाशांना सेफ फील होणार आहे. त्याचबरोबर या वॉटर टॅक्सीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे याचे इंजिन. या इंजिनबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत रावत सर. सर, इंजिन कशा प्रकारे आहेत, कोणते इंजिन या वॉटर टॅक्सीमध्ये आहेत? इस वॉटर टॅक्सी में BMW पावर्ड ऑक्सी इंजन है. जैसा कि हम अभी तक जो ये इंजन काम में लेते आए हैं वो पेट्रोल इंजन है. ये हमारा इंडिया का पहला डीजल आउटबोर्ड इंजन है और ये वर्ल्ड का 10th इंजन जो है वो हमने लगाया है. इसका स्पीड बहुत 25-27 का स्पीड है और नॉर्मल क्रूजिंग में भी उस वक्त में भी हम ये बोट बहुत स्टेबल रहेगी, कम्फर्टेबल रहेगी. ही जी बोट आहे ती बोट मात्र पावसात देखील सुरू राहील असा दावा या कंपनीचा आहे, कारण ही बोट पूर्णतः बंदिस्त आहे, बाहेरून पाणी आतमध्ये येणार नाही आहे आणि बोट बनवतानाच ही अशा प्रकारची बनवण्यात आली आहे जेणेकरून थोड्या पावसामध्ये, थोडासा जास्त पाऊस जरी असेल जसा मुंबईचा पाऊस असतो त्या पावसामध्ये देखील ही बोट स्टेबल राहू शकेल, प्रवास करू शकेल अशा प्रकारची ही बोट बनवण्यात आली आहे. त्याच्यामुळेच या बोटीचा वापर हा पावसाळ्यात देखील होईल, म्हणूनच 12 महिने तुम्ही या वॉटर टॅक्सीमधून प्रवास करून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर गाठू शकणार आहात. केवळ 35 मिनिटांमध्ये आपण मुंबईपासून नवी मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि आताचा हा दोन शहरांना कापणारा सगळ्यात कमी वेळ आहे असं देखील सांगण्यात येते. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वॉटर टॅक्सी सर्व्हिसचं उद्घाटन करण्यात येईल. ह्याच्यानंतर जानेवारीपासून आपण या वॉटर टॅक्सीमधून प्रवास करू शकू. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.